मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी भेंडी। क्रिस्पी भेंडीची मी तुम्हाला आज परफेक्ट रेसिपी सांगणार आहे। त्यासाठी मी इथे ही अर्धा किलो अशी भेंडी घेतलेली आहे। हिला मी धुवून घेतलेला आहे। आता हिला आपण चिरूया। मित्रांनो, ही भेंडी घेतलेली आहे, हिला असं चिरायचं आहे आपल्याला। हा पाठचा भाग आणि हा पुढचा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला ह्या भेंडीला असं मधोमध कापायचं आहे आणि ह्या भेंडीचे आपल्याला चार भाग करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे। अशा प्रकारे आपल्याला भेंड्या कापून घ्यायच्या आहेत। मित्रांनो, अशा पद्धतीने आपली सगळी भेंडी ही कापून झालेली आहे। तर आता आपण पुढची कृती करूया। मी इथे हे भांडं घेतलं आहे, याच्यामध्ये मी आता 4 टेबलस्पून मैदा घालणार आहे। आता याच्यामध्ये 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ घालायचं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला 3 टेबलस्पून बेसन पीठ घालायचं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला 1 टीस्पून कॉर्नफ्लोअर घालायचं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला 1/2 टीस्पून धना पावडर घालायची आहे। आता याच्यामध्ये आपल्याला 1/2 टीस्पून जीरा पावडर घालायची आहे। आता याच्यामध्ये आपल्याला 1/2 टीस्पून आमचूर पावडर घालायची आहे। आता याच्यामध्ये आपल्याला 1 टीस्पून चाट मसाला घालायचा आहे। आता याच्यामध्ये आपल्याला 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे। आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। आता आपलं हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे। जर तुम्ही ह्या पद्धतीने जर तुम्ही क्रिस्पी भेंडी बनवाल ना, तर ही भेंडी खूप क्रिस्पी होणार आहे। तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। आता आपल्याला काय करायचे, जे आपण चिरून घेतलेले भेंडे आहेत ते आपल्याला ह्या मिश्रणामध्ये घालायचे आहेत। आता आपल्या ह्या भेंड्या ह्या मिश्रणामध्ये घालून झाल्यात। आता यांना आपल्याला असं चांगलं मिक्स करून घ्यायचंय। आपली भेंडी ह्या मिश्रणामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे। आता दुसरी कृती करूया। मित्रांनो, मी इथे गॅसवर ही कढई ठेवली आहे गरम व्हायला। आता याच्यामध्ये मी तेल घालणार आहे तळण्यासाठी। तेल आता आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे। जे आता आपल्या भेंड्या आहेत त्यांना आता आपण थोडे थोडे करून तळून घेणार आहोत।
ह्या भेंड्या एकदम अशा कुरकुरीत होतात। ह्या बघा मित्रांनो, आपल्या भेंड्या ह्या अशा गोल्डन ब्राऊन झालेल्या आहेत मस्तपैकी। बघा किती सुंदर दिसतात। आता यांना आपल्याला अर्धा मिनिट असंच तळून घ्यायचं आहे। आता आपल्या भेंड्या ह्या तयार झाल्या आहेत, त्यांना आता आपण काढून घेऊया। आता आपल्याला अशाच प्रमाणे सगळ्या भेंड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। मित्रांनो, अशा पद्धतीने आपली सगळी भेंडी ही तळून झालेली आहे। हिला आता मी एका सर्विंग डिशमध्ये काढून घेतो। ही बघा मित्रांनो, ही क्रिस्पी भेंडी मी एका डिशमध्ये काढून घेतलेली आहे। मित्रांनो, तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो मित्रांनो, कमेंट करायला विसरू नका। थँक्यू।